बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी कुमार भारती इयत्ता दहावी कवितेचं नाव आश्वासक चित्र कवयित्री नीरजा कवितेचं वाचन असावरी दोषी कवितेसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून ती मांडीवर घेते बाहुलीला एका हाताने थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याच्या गॅसवर बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे ते तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील मुलगा देतो चेंडू तिच्या हातात उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित तशी हसून म्हणते ती आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम मग शोधतो पातेलं भाजीसाठी हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने बालभारतीचे असे अनेक धडे कविता यांचा आनंद घेण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टी बाय बाय धन्यवाद